वाळूचा ट्रक सोडून देण्यासाठी 70,000 लाच घेताना महसूल विभागाचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. नंदुरबार तालुक्यात मंडळ अधिकाऱ्याला 70,000 रुपयांची लाच घेताना सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशांत देवरे मंडळ अधिकारी रणाळे याने एका व्यक्तीकडे 1 लाखांची मागणी केली होती. 70,000 लाच घेतल्याप्रकरणी प्रशांत नीलकंठ देवरे व 42 वर्ष असे अटक केलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचा वाळूने भरलेला ट्रक मंडळ अधिकारी देवरे याने नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे अडवून तहसील कार्यालय नंदुरबार येथे दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी जमा केला होता. सदरचा ट्रक सोडून देण्याकरिता देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी पंचांसमक्ष 1 लाख रुपयांची लाचेची मागणी करून पैकी 70,000 रुपये पहिला हप्ता लाचेची रक्कम तहसील कार्यालय नंदुरबारच्या गेटसमोर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर लाचखोर प्रशांत देवरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दुसरा छापा पकडल्याने नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या भ्रष्टाचाराने डोके वर काढले आहे. नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असून तहसील कार्यालय नंदुरबार गेटसमोर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर कारवाई अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे मनजितसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक धुळे प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक आदींनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार.